डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल नको ते विचार उभे राहतात. खरं तर त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सेवेमुळं त्यांची अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील डॉक्टर द्वारकानाथ खर्डे मात्र याला अपवाद आहेत. आज वैद्यकीय सेवा बंद करून तेही नागरिकांची निगा राखण्यात अग्रेसर आहेत. खर्डेंची ही सेवा शेतकरी आणि ग्राहकांना हमी देते. डॉक्टर द्वारकानाथ खर्डे शेतकऱ्यांचे हमीदाता आणि ग्राहकांचे आरोग्यदाता. डॉक्टर असताना पिंपरी चिंचवडमधील खर्गेंनी ही किमया साधली आहे. सेंद्रिय खतांपासून पीक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाजीपाला खरेदी करत खर्गे ग्राहकांना घरपोच पुरवठा करतात. शेतकरी आणि ग्राहकांना वर्षभर एकच हमी भाव देण्याचा निर्णय आज यशस्वी ठरलाय. मी साधारणपणे सेंद्रियमध्ये 10 वर्षापासून काम करतोय. वैद्यकीय क्षेत्रामध्ये साधारण 15 वर्ष काम केलं. परंतु याचं मूळ जे आहे ते सगळं अन्नामध्ये असल्यामुळे मी याच्याकडे जास्त याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यातल्या त्यात मिडल क्लाससाठी सेंद्रिय ते खाऊ शकत नाहीत बाहेरच्या किमतीमुळे, तर त्याच्यासाठी काय करता येईल म्हणून मी याच्यामध्ये वळालो आणि 3 वर्षापासून मी हे प्रोजेक्ट चालू फुलफिलली चालू केलं आहे. का फक्त मिडल क्लाससाठीच याच्यात काम करायचं आणि शेतकऱ्यांसाठी, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा, त्यांचा माल खरेदी करणं त्याची हमी त्यांना द्यायची. फक्त त्या शेतकऱ्यांवर विश्वास टाकला, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्याच्याप्रमाणे ते शेतकरी आपल्याला संपूर्ण माल देत आहेत. आणि आपण बघितलं का शेतकऱ्यांचे अगदी प्रामाणिकपणे शेतकरी काम करतो कारण त्याला पैसा मिळायला लागला आहे. आणि याच्यात लोकांचं हे जे आहे लोकांचा जो अप्रोच आहे हा खूप सुंदर आहे. लोकांना बाजारभावामध्ये सेंद्रिय मिळायला लागल्यामुळे लोकांचं एक प्रतिक्रिया हीच आहे का आम्हाला आता सेंद्रिय खायला मिळेल. द्वारकानाथ खर्डे यांनी वयाच्या 85 पर्यंत खाजगी कंपनीत नोकरी केली, मग मसाजचं वैद्यकीय शिक्षण घेतलं. 1998 साली मसाज क्लिनिक सुरू केलं. दरम्यान या व्यवसायाची त्यांना आवड निर्माण झाली. 2016 साली तर मसाज क्लिनिक कायमचं बंद केलं आणि आता केवळ हाच व्यवसाय ते करतात. सध्या राज्यातील 75 शेतकऱ्यांना दिलेली हमी खर्डे चोख बजावतायत. म्हणूनच पिकांची लागवड करताच किती उत्पन्न मिळणार हे शेतकऱ्यांना आधीच लक्षात येतं. सरकारनं असंच हमी भाव दिला तर शेतकऱ्यांना अनुदानाची गरज सुद्धा भासणार नसल्याचं शेतकरी आवर्जून सांगतात. शेतकऱ्यांसाठी हमी भाव अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. उत्पादन खर्च जो एका पिकाला जर टॅमॅटो जर घेतलं त्याचा जर एकरी खर्च पाहिला तर 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. तो जर हमी भाव भेटला, जर त्याला 12 रुपये ते 15 रुपयापर्यंत 1 किलोला भाव भेटला तर त्या खर्चाच्या एकपट शेतकऱ्याला नफा झाला तर हमकास तो केवळ हमी भावामुळेच फायदा झाला असं, आणि त्यात शेतकरी वाचला जाईल. जर उत्पादन खर्च जर आम्हाला 55 ते 60 हजार रुपये होत असेल एकरी आणि आम्हाला त्या पिकातून जर 30 आणि 35 हजार रुपये भेटणार असेल 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तर तो आमचा तोटा आहे. त्यांनी जी काही योजना राबवली ती एकदम छानच आहे. शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिउत्तम आहे कारण शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटते. रासायनिक मुक्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळू लागलाय. ग्राहकांचं आरोग्य सुस्थितीत राहावं म्हणून घरपोच सुरू केलेल्या या सुविधेला पसंती मिळतीये. ऍक्च्युली कसं आहे, आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये एकतर व्यायाम करायला मिळत नाही वेळ आणि सगळेजण घरातले जॉब करतात. आता गृहिणी जरी म्हणली तरी गृहिणी पण जॉब करते आणि तिलाही वेळ मिळत नाही की सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे. आणि अशा वेळेस जर रासायनिक खते जर आपल्या पोटामध्ये गेली भाजी थ्रू तर ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतात. त्यामुळे जर आपण ऑर्गॅनिक सेंद्रिय जर भाजी घेतली तर ते कधीही उत्तम राहील सगळ्यांसाठीच आणि वेळेची बचत होते होम डिलिव्हरीमुळे. डॉक्टर खर्डेंनी मसाज क्लिनिक मार्फत 18 वर्ष हाताची जादू रुग्णांना दाखवली. आता सेंद्रिय भाजीपाला खायला घालून हेच हात आरोग्याच्या सेवेत कायम आहेत. हमी भाव शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर ग्राहकांनाही किती लाभदायक आहे याचं ज्वलंत उदाहरण खर्डेंनी समाजासमोर उभं केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.